जोरदार टिपेश यांच्यासाठी खास करून कुठल्याही प्रकारे मेहनतानाची अपेक्षा न करता केलेलं काम कल्पेश पवार यांचं धन्यवाद कल्पेश जी। मान्यवरांनी आपल्या शुभेच्छे त्यांचं स्वागत करावं। मी दर्शन यांना विनंती करीन कि त्यांनी कल्पेश यांचं आपल्या शुभेच्छे हार्दिक स्वागत करावं। त्याचबरोबर पंचांची भूमिका पार पाडणारे आपल्या सर्वांचे लाडके पंच शिवराम सर शिवराम वैद्य यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। गेली दोन दिवस पावसाळी क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारे वादविवाद न घडता पारदर्शक पंचगिरी केल्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत। नवगर स्पोर्ट्स क्लब तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत आणि सत्कार यावेळी आम्ही करत आहोत। मानाची शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ त्याचबरोबर दुसरे पाय पंच राकेश वैती यांना विनंती आपण व्यासपीठासमोर यावं आणि आपला हा बहुमान आपण स्वीकारावा। दुसरा वाईड चेंडूला नो देणारे अंपायर जोरा टोळला टाळ्या झाल्या पाहिजेत। त्यांचा निर्णय महत्वाचा होता। पहिली वॉर्निंग होती जर तो वाईड नो नसता तर कदाचित एक धावाचा सामनाही फिरला असता। वेल जज बाय द अंपायर। त्याचबरोबर आपण जे लाईव्ह टेलिकास्ट बघत होतात त्या लाईव्ह टेलिकास्ट व्ह्यूज पण चांगले मिळाले कारण वाहिनी होती आपल्या घराघरात मनामधा पोहोचणारी जी टी सी लाईव्ह चे सूरज मोहिते यांना मी विनंती करेन आपण पुढे यावं। सूरज म्हात्रे जोरदार टाळा सूरज म्हात्रे यांच्यासाठी। त्यांची पूरी टीम कॅमेरा वर्क टेक्निशियन्स यांच्यासाठी जोरदार टाळ्या। आज क्रिकेट क्षेत्रामध्ये जी टी सी लाईव्ह जी टी सी वाहिनीचा एक आपला दबदबा आहे। अनेक क्रीडा म्हणजे क्रिकेटचे सामने त्यांनी आपल्या नजरेतून दर्शकांपर्यंत पोहोचवलेत आपलं मनपूर्वक अभिनंदन। त्याचबरोबर या 16 संघांना एकत्र आणणारा एकच माणूस एकच व्यक्तिमत्व ठाणे शहरातील संघ नवघरला टायमावर येतात ही मोठी गोष्ट आहे। फक्त हे घडतं वॉर्ड 11 मध्ये त्यासाठी वॉर्ड 11 कौतुक झालं पाहिजे। नियम याचं पालन आणि त्यासाठी को ऑर्डिनेटर म्हणजे सहकार्याच्या भूमिकेत असणारे संदेश पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। सँडी संदेश यांना विनंती करीन त्यांनी सतत मोबाईलमध्ये मेसेज देणं खेळाडूंशी बोलणं आणि त्यांच्याबरोबर संवाद साधत 16 संघांना एकत्र आणणं नवघर स्पोर्ट्स क्लब आयोजित नवघर चषक 2022 को ऑर्डिनेटर संदेश यांचं मनपूर्वक अभिनंदन। त्याचबरोबर एकविरा डेकोडरचे मिलिंद पाटील यांना विनंती करीन आपण पुढे यावं। एकविरा डेकोडरचे मिलिंद पाटील लक्षात ठेवा कुठलंही कार्य असताना ते सजवण्याचं काम डेकोडर हा महत्त्वाचा असतो आणि डेकोरेशनचं ही धुरा सांभाळणारे एकविरा डेकोरेटर्स चे मिलिंद पाटील यांना मी विनंती करीन त्यांनी व्यासपीठासमोर यावं आणि आपला हा बहुमान स्वीकारून आम्हाला उपकृत करावं। जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया मिलिंद पाटील। क्या बात है, धन्यवाद मिलिंद पाटील जी। एकविरा डेकोरचे मिलिंद पाटील यांच्यामुळे ही स्पर्धा सजली। नवघर स्पोर्ट्स क्लब आयोजित नवघर चषकचा आता सुरू होतोय खरा पार्थशूतन समारंभ। आपण वळूया आता मुख्य प्रवाहाकडे। द मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच 31 धावांचं छोटस आव्हान शेवटच्या चेंडूपर्यंत गेलं पण त्यामध्ये सुद्धा आम्हाला बरीच आकडेमोड करावी लागली। मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच हा पुरस्कार सिरीजपेक्षा पण मोठा आहे आणि हा पुरस्कार जातोय द प्राइस ऑफ द मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच गोज टू तुषार। जोरदार टाळ्या पाहिजे तुषार याच्यासाठी। मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच
मानाचं सन्मानाचं टी शर्ट, शौर्य हर्षित इलेव्हनचा तुषार याची निवड करण्यात येत आहे। नाउ द कैटेगरी ऑफ द बेस्ट बैट्समन ऑफ टूर्नामेंट, बेस्ट बैट्समन नवघर चषकचा कोण असेल जरा गेस करा, कोण असेल? लेट्स गेस हु इज दिस। चार खेळाडू रेस मध्ये, चार खेळाडू, दोन खेळाडू रेसच्या बाहेर गेले, एक खेळाडू तर 76 धावांची नॉट आउट इनिंग करून सेमीफायनलला बाहेर गेला, त्यानंतर उरले तीन। जस्ट गेस हु इज द बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट, जरा आवाज येऊन देत इकडून। खरच चांगली स्पर्धा झाली, परंतु मी संतोषजी आव्हाड साहेबांना विनंती केली आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यावा। अँड द बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट, टोटल मॅच मध्ये 41 धावा जरी झाल्या असल्या तरी ऐन क्षणी आपला बॅट्समनचा दर्जा दाखवणारे वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हँडर बॅट्समन मती इज इलेक्टेड द बेस्ट बॅट्समन। मती मती कधी कधी हसतात, आता हसा मती, अभिनंदन मती, बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट अवॉर्ड गोज टू द मती, द कॅप्टन ऑफ शौर्य हर्षित मती, अभिनंदन। कमी बोलतात परंतु बॅटेनं बोलतात। आणि आता आपण जाऊया वळूया द कॅटेगरी ऑफ द बेस्ट बॉलर। मी विनंती करीन रोहनजी मोरे साहेब यांना की त्यांनी त्यांच्या हस्ते बेस्ट बॉलरचा अवॉर्ड प्रदान करावा। हा अवॉर्ड तर फार महत्वाचा आहे, या इथे तर चार दावेदार आहेत, पुन्हा एकदा दोन्ही टीमकडे दावेदारी आहे, बघा कोण असेल। जस्ट गेस, एक समालोचक म्हणून मी नक्कीच सांगेन की रबर बॉलमध्ये सिमेंट विकेटवर आपण गोलंदाजी करताना कशा प्रकारे अवांतर धावा रोखता, यॉर्कर किती टाकले, शॉर्ट ऑफ लेन किती टाकले, चेंज ऑफ पेस किती टाकले, किती बॉल वळवले, किती बॉल आत आले, याचं जर गणित केलं तर एकच गोलंदाज आमच्या समोर होता, तो म्हणजे वन ऑफ द फिट प्लेयर ऑन द ग्राउंड, फिट प्लेयर, दॅट इज वन अँड ओनली महेश फ्रॉम शौर्य हर्षित इलेव्हन। जोरदार टाळा महेश, अभिनंदन महेश, काय गोलंदाजी, एक धावाचं षटक, एक रनची ओव्हर टाकणारा एकमेव गोलंदाज महेश फ्रॉम शौर्य हर्षित इलेव्हन, अभिनंदन महेश। एक धावाचं षटक म्हणजे साधी गोष्ट नाहीये महेश, तुझ्या यशाबद्दल तुला मनपूर्वक शुभेच्छा महेश। एक मिनिट, काय सांगाल एक धावाची ओळ टाकणं या विकेटवर, काय सांगाल स्पर्धेबद्दल, आपला अनुभव सांगा। अनुभव प्रथमतः मला इथे खेळायला दिल्याबद्दल, आमच्या टीमला खेळायला दिल्याबद्दल मी कमिटीचे खूप अभिनंदन करतो की आम्हाला खेळण्यासाठी त्या संधी दिली। तसेच त्या विकेट बघायला गेली तर खूप सुंदर आहे, एवढा पाऊस पडला असता तर जोरात बॉलर बॉलिंग करण्याची कौशल्य होतं, पण आज पाऊस नाही म्हटल्यावर जेवढा व्हेरिएशन करतील तेवढं आम्ही केलं आहे, त्याचाच फायदा झालेला आहे बहुतेक। एक धावांचं षटक, काय वाटलं तर डोक्यात काय होतं, एक धाव फक्त तुम्ही दिली, फलंदाज समोर साधे लेचेपेचे नव्हते, छोटस मैदान आहे, काय कॅल्क्युलेशन केलं? जेवढे बॉल डॉट टाकता येतील त्याचाच प्रयत्न केला आणि त्याचाच फायदा मला झालेला दिसतोय। चांगले महेश, तुमची फिजिकल स्ट्रेंथ ही चांगली आहे आणि तुम्हाला भविष्यासाठी खूप शुभेच्छा। प्लीज पुट युअर हँड टुगेदर फॉर महेश। आणि आता सर्वात महत्वाचा पुरस्कार, द टॉप प्राइज ऑफ द टूर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, ज्या खेळाडूंनी पहिल्या मॅचला पाय रोवला, जो यशाचा झेंडा ठेवला खांद्यावर, तो शेवटपर्यंत उतरवलाच नाही। जस्ट गेस हु इज दिस। खरंच त्या खेळूला एकच विनंती होती, तुझ्या अंगावर तीन तीन टी शर्ट घातले एक तरी परत दे। तीन सामन्यात लागोपाठ मॅन ऑफ द मॅच घेणारा वन अँड ओनली अंश इलेव्हनचा प्रदीप इज इलेक्टेड मॅन ऑफ द सिरीज ऑफ दिस टूर्नामेंट। मी विनंती करीन सन्माननीय योगेशजी पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देऊन जोरदार टाळायला पाहिजे प्रदीपसाठी, अभिनंदन प्रदीप।
मैन ऑफ द सीरीज चा किताब तुला मिळाला आहे. प्रदीप प्रदीप एक मिनट नहीं एक आइए ना. हिंदी हिंदी में हिंदी में थोड़ी सी यहां से यहां पर देखे. प्रदीप आपके घर में टी शर्ट कितने हैं? सर टी शर्ट तो नहीं है इतने, अभी मिले ज्यादा मेरे को, कभी मिले नहीं है इतने. लेकिन बहुत बेहतरीन आपने आखिरी का ओवर भी बहुत बढ़िया शुरुआत की थी. अगर वो पहली गेंद पर कैच लेते तो शायद मैच में वापस आते. क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में और आपके परफॉर्मेंस के बारे में? नहीं अच्छा लगा सर खेल के हम लोगों को, मती जीता हम जीते अच्छा लगा है, वो भी अपना ही टीम है. थैंक यू जोरदार टाड़ा. क्या बात है. आणि आता आपण वळूया द सेकंड प्राइस नवघर चषक 2022 चा उपविजय संघ. विजयाच्या एकदम जवळ असला तरी उपविजयी शेवटी एक विजय उपविजयी ठरला जातो. अँड द प्राइस गोज टू अंश 11 रोख रुपये 11,000 आणि मानाचा नवघर चषक. मी दर्शनजी वैती साहेब यांना विनंती करीन आपण आपला शुभ असते हा चषक पूर्ण संघाला. ऑल टीम प्लीज कम ऑन द स्टेज. अंश 11 नवगढ़ चषक 2022 चा उपविजय संघ नवगढ़ स्पोर्ट्स क्लब आयोजित या स्पर्धेचा उपविजय संघ. सर्व मान्यवरांनी उभे राहून हात लावावा. अंश 11 जोरदार टाळा. अंश 11 साठी शेवटपर्यंत एकाकी झुंज. अंश 11 साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अभिनंदन अंश 11. नवघर चषक 2022 चा उपविजय संघ नवघर स्पोर्ट्स क्लब आयोजित या स्पर्धेतला उपविजय संघ. कॉन्ग्रॅच्युलेशन नवघर चषक मिळवल्याबद्दल. अंश 11 आपला अंश कणाकणाने वाढो आणि आपलं यश आभाळ एवढं वाढो या शुभेच्छा आपल्याला. आणि या वर्षीचा नवघर स्पोर्ट्स क्लब आयोजित चॅम्पियन वन अँड ओनली शौर्य हर्षित 11 कोपरी. मी विजयजी वैती आणि सर्व सन्माननीय वास्तुशील डेव्हलपर्स आणि बिल्डर्स सन्माननीय तरुण मराठी उद्योजक विजयजी वैती आणि सर्व मान्यवर विनंती करीन द चॅम्पियन ऑफ चॅम्पियन नवघर चषकचा मानकरी शौर्य हर्षित 11. हे सर्व खेळाडूंची उपस्थिती. अभिनंदन हार्दिक अभिनंदन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शौर्य हर्षित 11 कोपरी संघ नवघर स्पोर्ट्स क्लब नवघर चषकता या वर्षीचा विजयी आणि चॅम्पियन टीम. हार्दिक अभिनंदन धन्यवाद. याबरोबरच आपण नवघर चषक सर्व मान्यवरांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार त्याबद्दल आणि सर्व खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन. आपण सर्वांनी वेळ दिलात, चांगली स्पर्धा रंगली त्याबद्दल. आणि आपण आता अरे माझा सत्कार राहिला यार. हॅलो हॅलो. स्पर्धेला लाभलेले आमचे आवडते कॉमेंटेटर लाडाचे कॉमेंटेटर बंटी सर यांचा सत्कार खरंच आम्ही नाही एवढे मोठे की तुमचा सत्कार करू शकू, पण आमच्या मानाची भेट म्हणून तुम्हाला विजय वैती बंटी सरांचा सत्कार करतील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बंटी सरांसाठी. स्पर्धेला खरं रंग आणायचं काम तुम्ही केलं सर. 2 दिवस तुम्ही होता तिकडे. युट्यूबच्या माध्यमातून लोकांनी खरंच खूप चांगला कमेंट दिला तुमच्यासाठी. पण आणि याबरोबरच आपण हा नवघर चषक याबद्दल नवघर स्पोर्ट्स क्लबचे मनपूर्वक अभिनंदन. आपलं पहिलं पाऊल फार चांगलं आहे, यशाच्या दिशेने वाटचाल करणारं. या पुढे जे आपण सामने भरवाल त्यामध्ये नक्कीच आम्ही सहभाग होऊ. परंतु आपल्या पहिल्या यशाबद्दल आपलं अभिनंदन करूया, मान्यवरांचे आभार मानूया आणि हा कार्यक्रम इथे संपला असं घोषित करूया. पुन्हा भेटूया अशा पुढच्या एका मोठ्या सामन्यामध्ये यशस्वी आयोजनामध्ये. तिथपर्यंत थांबूया. सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.